नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खरवस बनवण्याची रेसिपी, जी इन्स्टंट आहे प्रेशर कुकरमध्ये. चला तर मग साहित्य पाहूया. साहित्यामध्ये आपण पाहणार आहोत साखर, चीक जो आम्ही आम्हाला गावावरून आलेला आहे तो आम्ही इथे यूज करणार आहे. त्याची जी क्वांटिटी आहे ती अर्ध्या लिटरला दोन पळी अशी आम्ही यूज करणार आहोत. नंतर मी इथे अर्धा लिटर महानंदा दूध घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता, फक्त एवढंच की ते उकळलेलं किंवा गरम केलेलं नसावं, ते कच्चं दूध असावं. आणि वेलची पावडर जी बारीक करून घेतलेली आहे. हे अर्धा लिटर दूध आम्ही एका टोपात काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये मी साखर मिसळणार आहे. जी छोटे सात चमचे मी घेतलेले आहे, अंदाजाने साखर घेतलेले. तुम्हाला किती गोड हवा आहे त्याच्यासाठी तुम्ही ती घेऊ शकता. आता त्यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत. ही साखर पूर्ण आपण विरघळून घ्यायची आहे. साखर आपली विरघळून झालेली आहे, त्यामध्ये आता मी चीक मिक्स करत आहोत. एक दोन पळ्या मी इथे मिक्स करते. आता हे चीक पण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर जी आपण बनवलेली ती आता घालायची आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून झाल्यावर आपण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण गूळ, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा यूज करू शकता. गूळ तुम्हाला किसून घालावा लागेल आणि तो जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिक्स करून घ्यायला लागेल. तर आता मी हे शिजवण्यासाठी कुकरमध्ये ठेवते. आता कुकरमध्ये मी इथे थोडंसं पाणी भरून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी हे चीक जो आपण बनवलेला जो आहे टोपात तो मी आता त्यामध्ये ठेवत आहे. त्यामध्ये झाकणे आपल्याला पूर्ण झाकून घ्यायचे. हे बघा, असं मी टोप याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे पूर्ण झाकण याच्यामध्ये लावलं आहे. त्याच्यानंतर वर आपण कुकरचं जे झाकण आहे ते लावणार आहोत. मध्ये आता आपण शिट्टी करून घेतलेली आहे. तर 3 शिट्ट्यामध्ये मी शिजवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बघूया हा तयार झालेला आहे का. वाव, हा बघू शकता खरवस आपला रेडी झालेला आहे. त्याचे याच्यामध्ये आपण आता हा एका वाटीत काढून घेऊन मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही हा खरवस आपला रेडी झालेला आहे. मी एका वाटीत घेऊन तुम्हाला दाखवते. हा आपला खरवस रेडी झालेला आहे. आता हा तुम्ही असा डिरेक्टली खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता. आवडलं असेल तर नक्की रेसिपी लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.